निवडणूक आली की दलित नेत्यांच्या एकत्र येण्यावर चर्चा ही कायमच होत असते. पूर्वी ढसाळ, ढाले, कवाडे, आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या गटागटात विभागला गेलेला दलित समाज हा सध्याला प्रामुख्यानं दोनच नेत्यांच्या भोवती दिसतोय, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये प्रभावी कोण हा देखील एक चर्चेचा विषय असतोच. आजच्या व्हिडिओत त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी. 70 दशकात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राजा ढाले आणि नामदेव ढसाळांनी दलित पॅन्थरची स्थापना केली होती. त्यावेळी दलित पॅन्थरच्या माध्यमातून रामदास आठवलेंच्या नेतृत्वाचा जन्म झाला. पुढे आठवलेंनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावत दलित समाजात आपली प्रतिमा घट्ट केली. मात्र नंतरच्या काळात दलित पॅन्थरमध्ये सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईनंतर ही संघटना बरखास्त करावी लागली. त्यानंतर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे देखील गट पडायला लागले आणि त्यातूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची स्थापना झाली. पुढे आठवलेंनी शरद पवारांशी जवळीक साधत विधान परिषद आणि त्यातून मंत्रिपदं मिळवली. आता दुसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील राजकारणात आपलं स्थान शोधत होते. त्यातून त्यांनी आपला बेस मुंबईहून अकोल्याकडे हलवला. ते स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले लोक निवडून आणत खरे, मात्र तरी त्यांना हवं तसं यश मिळत नव्हतं. ते स्वतः 1984, 1991, 1996 आणि 1996 निवडणुकीत सलग पराभूत झाले. त्यानंतर एकटं निवडणुकीच्या मैदानात उतरलं तर आपला टिकाव लागणार नाही ही बाब ओळखून त्यांनी 1998 लोकसभेत काँग्रेससोबत आघाडी केली आणि अकोल्याचं मैदान मारलं. पुढे 1999 लोकसभेत देखील प्रकाश आंबेडकर पुन्हा विजयी झाले. इकडे दरम्यान रामदास आठवले देखील काँग्रेसच्या पाठिंब्यावर 1998 दादर आणि 1999 पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेवर गेले. आता इथपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांचा राजकीय आलेख हा जवळजवळ सारखाच दिसतो. मात्र पुढे 2004 लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी तोडली आणि परिणामी त्यांचा पराभव होऊन त्यांच्या संसदीय कारकिर्दीला ब्रेक लागला, तो कायमचाच. पण रामदास आठवलेंची गाडी सुसाट निघाली होती. 2009 झालेला पराभव सोडला तर ते आत्तापर्यंत दिल्लीतच आहे. मग 2004 लोकसभा घ्या की त्यानंतर भाजपनं त्यांना दिलेली राज्यसभा, आठवलेंची संसदीय कारकिर्दीचा आलेख चढताच राहिलाय. त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिपद मिळवलं. तसंच राज्याच्या युती सरकारमध्ये देखील आपल्या पक्षातल्या दोन नेत्यांना मंत्रिपदं दिली. पुढे मोदी सरकारच्या दुसऱ्या आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या कार्यकाळात देखील ते मंत्री आहेत. मात्र भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी घरोबा केल्यामुळं दलित समाज त्यांच्यापासून दुरावलाय. तसंच दलित समाजातून त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना देखील करावा लागला. दुसरीकडे भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दलित समाज एकवटला आणि त्यांच्या बाजूनं आणखी ताकदीनं उभा राहिला. 2019 लोकसभेत आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि MIM सोबत घेत आपला वोट शेअर 37 लाखांच्या घरात पोहोचवला. पुढे विधानसभेदरम्यान MIM सोबत नसताना देखील वंचितनं 25 लाखांपेक्षा जास्त मतं घेतली. आता संसदीय कारकीर्द जर बाजूला ठेवली तर दलित मतं आकर्षित करण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी ठरले हे नक्कीच आहे. शिवाय त्यांचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कोणासमोर न झुकण्याची वृत्तीमुळे त्यांचा प्रभाव हा दलित समाजावर पडत असतो. मात्र संसदीय कारकिर्दीत ते स्वतः आणि दलितांना प्रतिनिधित्व देण्यात अपयशी ठरले हे देखील खरंय. आता आम्ही आमच्या पद्धतीने या दोन्ही नेत्यांचा प्रभाव मांडण्याचा प्रयत्न केलाय. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.